नमस्ते मुलांनो, या व्हिडिओत आपण भारतीय स्वातंत्र्य लढ्यात महत्त्वाची भूमिका निभावणारी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्यावर मराठी निबंध पाहणार आहोत. चला तर व्हिडिओला सुरुवात करूयात. भारतीय स्वातंत्र्याचे शिल्पकार तसेच जगाला अहिंसेचा महान संदेश देणारे महात्मा गांधींचे पूर्ण नाव मोहनदास करमचंद गांधी असे होते. त्यांचा जन्म 2 ऑक्टोबर 1869 रोजी गुजरातमधील पोरबंदर या ठिकाणी झाला. त्यांच्या वडिलांचे नाव करमचंद गांधी व आईचे नाव पुतळाबाई असे होते. महात्मा गांधीजींनी आपले सुरुवातीचे शिक्षण गुजरात राज्यातील पोरबंदर व अहमदाबाद येथून पूर्ण केले. नंतर उच्च शिक्षणासाठी ते लंडनला गेले व तेथे बॅरिस्टरची पदवी मिळवली. सन 1893 साली दक्षिण आफ्रिकेत एका भारतीय केसची वकिली करण्याचा करार त्यांनी स्वीकारला व तेथे आपल्या कुटुंबासोबत स्थायिक झाले. दक्षिण आफ्रिकेत त्यांना गंभीर वंशवाद आणि वर्णभेदाचा सामना करावा लागला. या सर्व घटनांनी त्यांच्या जीवनात महत्त्वपूर्ण वळण घेतले. दक्षिण आफ्रिकेत भारतीयांवर होत असलेल्या अन्यायाला पाहून त्यांच्या मनात इंग्रज शासनांतर्गत असलेल्या भारतीयांचा सन्मान आणि आपली स्वतःची ओळख या संबंधित प्रश्न पडायला लागले. यानंतर त्यांनी दक्षिण आफ्रिकेतील भारतीयांना राजनीतिक आणि सामाजिक अधिकारांसाठी संघर्ष करण्यास प्रेरित केले. दक्षिण आफ्रिकेत एकदा रेल्वेने प्रवास करत असताना एका युरोपियन प्रवाशाला त्यांनी जागा न दिल्यामुळे गांधीजींना फर्स्ट क्लासच्या डब्यातून बाहेर काढण्यात आले. येथूनच त्यांच्या मनामधील स्वातंत्र्याची मशाल पेटली आणि भारताला पारतंत्र्यातून मुक्त करण्यासाठी ते कायमचे भारतात परतले. मायदेशी परतल्यावर त्यांनी 1917 चंपारण्य सत्याग्रहाद्वारे स्वातंत्र्याची चळवळ सुरू केली. त्यानंतर ते 1920 भारतीय राष्ट्रीय काँग्रेसमध्ये सामील झाले. महात्मा गांधींचा लढा सत्याग्रह, अहिंसक चळवळ, सत्य आणि कायदेशीर लढाईने सुरू झाला. त्यांनी सविनय कायदेभंग चळवळ, भारत छोडो आंदोलन, असहकार चळवळ अशा अनेक चळवळींमध्ये सहभाग घेतला. 1930 त्यांनी दांडी यात्रा काढली. हजारो भारतीयांनी या मोहिमेत सामील होऊन सुमारे 385 किलोमीटर पायी प्रवास केला आणि मिठाचा सत्याग्रह केला. भारत मातेला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी या चळवळीने लोकांना एकत्र आणले. गांधीजींना त्यांच्या आयुष्यातील अनेक टप्प्यांवर ब्रिटिश सरकारने तुरुंगात टाकले, परंतु त्यांनी कधीही हिंसेचा मार्ग निवडला नाही. उलट दिवसभर संप आणि आमरण उपोषण करून त्यांनी त्यांचा लढा सुरू ठेवला. महात्मा गांधीजी आणि भारतीय स्वातंत्र्य सैनिक यांच्या संघर्षाचे फळ म्हणून 15 ऑगस्ट 1947 रोजी भारताला स्वातंत्र्य मिळाले. अशा महान स्वातंत्र्य सैनिकाच्या बलिदानाचे आपण ऋणी आहोत. गांधी जयंती हा भारतीय लोकांना प्रेरणा देणारा आणि कोणाविरुद्धही हिंसा न करता आपली मूल्ये जपत अन्यायाविरुद्ध लढा देण्याचा संदेश देणारा दिवस आहे. महात्मा गांधींचे जीवन आपल्यासाठी एक धडा आहे. त्यांच्या आयुष्यातून शिकणे आणि त्यांनी सांगितलेल्या मूल्यांचा आपल्या आयुष्यात समावेश करणे व दररोज त्यांचा सराव करणे महत्त्वाचे आहे. त्यांच्या शिकवणीने मार्टिन ल्युथर सारख्या अनेक महान व्यक्तींच्या जीवनावर प्रभाव पडला आहे. मला विश्वास आहे की त्यांच्या जीवनातून आपण सुद्धा बऱ्याच गोष्टी शिकू आणि त्यांची शिकवण पुढे घेऊन जाऊ. अशा अहिंसक मार्गाने सत्याग्रह करून आपल्यावर होणाऱ्या अन्यायाचा प्रतिकार करून जुलमी राजवट आपण दूर करू शकतो असा आत्मविश्वास सर्व भारतीय जनतेच्या मनात निर्माण करणाऱ्या राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या चरणी माझे कोटी कोटी प्रणाम. जय हिंद.
व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक व शेअर तसेच चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट्समध्ये नक्की कळवा. धन्यवाद.